आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फायनली सत्याच्या लग्नात पोहोचलो. बापरे, बरीच गर्दी आहे. आता मी आतमध्ये गेलो तर बरीच गर्दी होईल. त्याच्यापेक्षा सरळ जाऊन त्याला एकट्यात भेटतो, हेच बरं होईल. अरे फिरंगी, कुठं फोन तुया सगळं पकडलं की रे दादा साहेब, याला पकडला, पकडला याला. अरे बापरे, शपात गोलप, तुम्ही तरुण असल्याचं सिद्ध केलं. आज सगळ्या साताऱ्याला तुमचा अभिमान वाटेल. आज तुम्ही गण्या फिरंगी. अहो, तुम्ही जो समजता तो मी नाहीये. जो गण्या फिरंगी तुम्ही समजता तो मी नाहीये. यांच्याकडून ऐकलं मी. किरण गायकवाड आहेत. यू आल आहेत. देर यू आल. यांचा काहीतरी गैरसमज झाला म्हणून त्यांनी मला पकडलं. आय एम रिअली सॉरी. कसं आहे, आमच्या सगळ्यांचा जरा गैरसमज झाला. आम्ही एका गुन्हेगाराच्या मागे इथे आलो होतो आणि तुम्ही चेहरा झाकल्यामुळे आमच्या सगळ्यांचाच गैरसमज झाला. वी आर सॉरी. नाही, माझ्याकडनं चूक झाली साहेब, माफ करा मला. नाही अहो, तुम्ही कशाला माफी मागताय. नाही, चूक होणं स्वाभाविक आहे. नाही, माझीच खरी चूक आहे. म्हणजे मीच तोंडाला गुंडाळून आलो. काय, लोक ओळखतात म्हणून. पण तुम्ही तुमची ड्युटी करताय. येऊ मी? येस साहेब. एक सेल्फी. बर, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर सर. पोचतो पोचतो मी. पोचतो पोचतो. करतो करतो कॉल सर. एक मिनिट. काय दादा, अहो बघून चालला ना. हे तोंडाला का बांधलं नाही असं? अहो ते तोंडाला अलर्जी झाली कसली तरी. अच्छा दादा, तुम्हाला एक सल्ला देऊ का? काय? तोंडाला बांधू नका. का? काय, लोक गुन्हेगार समजतील. आता मी गेटवरून येत होतो ना, मला पोलिसांनी पकडलं, गुन्हेगार समजून. मी पण आता तर फेटा बांधून आलो होतो, त्यांना वाटलं मीच गुन्हेगार आहे. या लग्नामध्ये काहीतरी कुठला तरी गुन्हेगार आला असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा, या लग्नात कोण गुन्हेगार येणार आहे? काय त्याचं नाव होतं? फिरंगी काहीतरी. फिरंगी गण्या. गण्या फिरंगी. हो, आलाय म्हणे लग्नात. नका बांधू, काढून टाका. उत्तम चेहरा आहे की तुमचा. काय अलर्जी झाली म्हणताय? ठीक आहे, येतो. वहिनी. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो सर. हॅलो 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 हॅलो. सत्या किरण. ही शपथ. अरे सत्या किरण भावा, अभिनंदन. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद भावा, लई बरं वाटलं येळा तेळ काढून आला. तू केली का चेष्टा? एका क्षणात परका केलंस मला. मित्र म्हणवतो, भावा म्हणतोस, आणि वरून धन्यवाद. सवे, यशोदा टीव्ही दिसतोय ना?
भाई मम्मी साहेब ही बलब्या पण हे तरी विलन काम करतय. हिरो बोलायचं नाही ह्याला कशाला बोललंय. अगं मम्मी विलन नाही तो विलनची ऍक्टिंग करतोय आणि हिरो पेक्षा फेमस आहे तो. लय फेमस आहे तर पैसे बिदना लय घेतले असतील ना. ग मम्मी पैसे नाही घेतलेलं देणं आपल्या सत्याचा मित्र आहे तो. चला चला शेल्फी काढतो जाओ. चला तुझं लग्न आणि मी येणार नाही असं होईल का म्हटलं. चला त्याने मित्रांनो कॉलेजचे मित्रही भेटतील. आलेत की नाही. होय सगळे आल्यात भेटतील तुला आता. सर नमस्कार. लय मोठा फॅन आहे सर तुमचा. अरे थँक्यू थँक्यू. नमस्कार मी मम्मी साहेब. अरे नमस्कार नमस्कार. सत्यची मम्मी मी ओळख करून देते. हे आमचं चित्रकार म्हणजे आमचे सत्य भाऊजींचे पप्पा. अरे नमस्कार नमस्कार. ही माझी धाकटी सून सपनी. हे माझं धाकटाले जय द्या. नमस्कार. ही सवी आणि हे बलम्या सत्याचा जिगरी दोस्त आहे. एक शिल्पी घ्या की माझा. मी म्हणजे तिला फोटो काढायचा तुझ्या बरोबर. हा काढू काढू. ये मम्मी. सर सर मला एक तुमची स्पेशल सेल्फी आपल्या दोघांचा घ्यायचा. अरे काढूयात ना मित्र नंतर काढूया. आता काढू की आता नाही नंतर काढूयात ना. हा तुम्ही सेलिब्रिटी लोक असं गंडवता बघा आम्हाला. कार्यक्रम संपायच्या आधी 5 मिनिटं गाड्यातून बसता चॅटर मारता निघून जाता मग सेल्फी राहतो सगळं राहतं. अरे नाही मित्र 100% काढतो मी तुझ्यावर फोटो. मग तर झालं झालं. सर एक सेल्फी घ्या ना. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. मुलगी आल्याशिवाय मी कोणताही विधी सुरू करणार नाही. तेव्हा तिला आधी आणा नंतर मंडपात नाचत बसला तरी चालेल. तुम्ही हॅलो मंजूची आत्या. तिच्या आईला ही मंजूची आत्या आपल्या मग काय ते तेच कळत नाही. पुष्की या आत्यांच्या हाती आपण नाही लागायला पाहिजे. चल पळव पटकन. पळवा पळवा. अरे पळीव की जरा रिक्षात या. रिक्षाच्या मागन घे. किती टुरो टुरो चालवतोय पळीव की जरा. ओ बाई चालव तुम्हीच गाडी. अरे पळीव की लय भाव खाऊ नकात. फुकट नाही घेऊन चालली तुला. पैसा देणार आहे मी. आता कशी खावली. अरे देवा कुठे गेली ही पोरगी. म्हणजे म्हणजे माझे पैसे. हो ताई माझे पैसे. अब काय कुठे पळून चालले विटावा. अरे काय पैसे पैसे लावले ती दीदी की. एक तरी उडी टुरू टुरू गाडी चालवली आणि पैसे पैसे करत आलाय. थांबवाय बघितलं तुझ्यामुळे गेली का नाही ती पोरगी पळून. पैसे 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 निसत. काटे काटे फोन उचला काटे. शिव माणूस तर आहे टायमाला. आता यो डीजा बी कुठे जाऊन बसला काय माहिती. नाही तर दिस दिसभर फोन चिवडत बसलेला असते. आता दोघच्या दोघ कुठे उलटले ती कुणा ठाव. त्यात ही पूर्वी कुठे गायब झाली कुणा ठाव. कोण होती पूर्वी. तीच तर बघायचंय म्हणून तर तिच्या माग माग आलोय ना आपण. पर ही पूर्वी कोण होती ह्याचा जर सूक्ष्म लावायचा असेल तर माघारी रिस्टार्ट वर गेलं पाहिजे.
रिक्षावालं, चला माघारी. वेटिंगचं भाडं समजा दिदी, जिथं आलोय तिथं चला. माझं पर्स बिर्स समजा तिथंच आहे, तिथं गेली की तुम्हाला पैसे देते. चला, काय असं असतंय तसं नसतंय, चला. माझी बायको, वा. माझ्या अंगावर मारक्या मशिवानी धावत असली तरी माझ्या लय जिवायतीचा कुस्ती मारी शर्वानी घेतली वा. आजोबा यात जर का तुम्ही घुसलात तर शेरवानी दिसा. चला लय घेऊन या. शेरवानी कुठे, माझी शेरवानी कुठे गेली? नको, या रत्न काट्याला कळलं तर माझाच काटा काढेल. या विचारांनीच अंगावर काटा आलाय. शेरवानी शोधली पाहिजे तिला कळायच्या आधी. अहो दादा, जरा बघून चाला की. भारती मॅडम कुठं शोधायचं असं त्याला? चल तिकडे बघूयात. चल बोल. हा हॅलो, म्हणजे कुठे आहेस तू? हाय कीतच. बर, 2 मिनिट बाहेर ये ना जरा प्लीज. का तो गण्या गावला का? नाही ग, अजून नाही सापडले. तू बाहेर ये ना पटकन, मला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय तुला. ठीक आहे. हा लवकर ये, बाय. प्रियाला काहीतरी सांगायचंय, चला जाऊन बघू काय म्हणते ती. म्हणजे बोल प्रिया, काय सांगणार होतीस? अगं म्हणजे एक खूप मोठा गोंधळ झालाय. काय झालंय? ती सत्याची होणारी बायको रुपाली, तिचं काय आता? गेली.
पळून गेली ती पळून. काय? हो म्हणजे खरंच पळून गेली ती, मी स्वतः ऐकलंय. अग कसं शक्य? ज्याची भीती होती तेच झालं, काठीनं दगा दिला. हो पळून गेली ती आता. आता ही बातमी जर बाहेर कळली ना तर लग्न मोडेल, आणि लग्न मोडलं तर इतका गोंधळ होईल ना, आणि ह्या गोंधळाचा फायदा घेऊन गण्या फिरंगी परत पळून जाईल. आणि वी कांट अफोर्ड इट. नाही नाही नाही, आज काय बी करून तो घावलंच पाहिजे. त्यामुळे रुपाली पळून गेलीय हे सत्य आणि त्याच्या घरच्यांना अजिबात कळता कामा नाही, रादर कोणालाही कळता कामा नाही. हे बघा, अजिबात गोंधळ करू नका हा, आणि कुठल्याही संशय त्याला सोडायचं नाही आपल्याला, आणि वाराडी मंडळी त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, त्यामुळे जे करायचं ते खात्री करून करा. हा आलं लक्षात, गोंधळ नको आपल्याला. हा चला आपणच जाऊन सांगूया सत्याच्या घरच्यांना की रुपाली पळून गेल्या म्हणून, कारण मला बी निघायचं लवकर. का तू कुठे झाली आहेस? हा अग मी जुळून दिलं होतं ना दोघांचं लगीन, मग आता जर ते मोडले तर मला सांगायला पाहिजे, नाहीतर उगाच राडा होईल. उगाच काय कमी दुश्मनी भोगली आहे नी, निदान आता तरी त्यांना कळू दे ह्यात माझी काय चुकी नाही ते. मी आले लगेच. वाघमारे कुठे निघाला? सर सत्याची होणारी बायको पळून गेले तेच सांगायला चालले. वाघमारे इथं काय चाललंय लक्षात येत आहे का तुमच्या? आम्ही सगळे इथं काय आलो आठवतंय? कधीतरी डोक्याचा वापर करा ना. आता तुम्ही तिथे जाऊन सांगितलं की ती मुलगी पळून गेले तर हे लग्न थांबेल आणि तो गण्या फिरंगी कायमचा आपल्या हातून निसटून जाईल. येत आहे का लक्षात? इथं कितीतरी लोक जमा झाले, त्यांना जर समजलं की इथे गुन्हेगार आहे तर किती गोंधळ होईल, केओस होईल, केओस. लिसन केअरफुली, इथल्या कुठल्याही माणसाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं आपण काहीही करणार नाही आहोत. सर सत्याची नवरी म्हणून मी उभी राहू का? नाही म्हणजे गण्याला शोधायला जास्त वेळ मिळेल ना आपल्याला म्हणून म्हणते, आणि काही केओस पण होणार नाही ना. Actually, it's an excellent idea. Thank you so much, sir. Miss Wagmare, listen carefully. या लग्नात या मुलीच्या जागी तुम्ही उभा राहायचं. मी? नाही सर, नको. सर पण तिचं ऑलरेडी लग्न आहे ना, मी करते ना नाटक सर. हो सर, प्रिया मॅडम बरोबर बोलतात, आपण असंच करूया. कुठकुठे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि या दोघींच्या पराक्रमामुळेच प्रत्येक वेळी तो गण्या फिरंगी आपल्या हातून निसटून गेलाय. या मिस वाघमारे दरवेळी काहीतरी काम वाढवून ठेवतात, तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, यावेळी काहीही काम न करता फक्त त्या मांडवात उभं राहा. काहीही न करता फक्त उभं राहिलात ना तरीही उपकार होतील आमच्यावर. आलं लक्षात? पण सर
इट्स माय ऑर्डर. मिस प्रिया तयार व्हायला खूप वेळ लागेल, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. हे बघा वाघमारे, मला लक्षात येत आहे की मी तुम्हाला खूप अडचणी जाणतोय, पण तुम्ही एक लक्षात घ्या, जर यांना समजलं की ती मुलगी पळून गेले तर हे लग्न थांबेल. आपल्याला अजून वेळ हवाय. त्यामुळे तुम्ही फक्त त्या लग्नाला उभं राहा. मी तुम्हाला खात्री देतो की मी हे लग्न होऊ देणार नाही. हे लग्न लागायच्या आत आम्ही गण्या फिरंगीला पकडू. इट्स माय प्रॉमिस. हे बघा, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कायदा आणि सुव्यवस्था याचं रक्षण करणं. आपण जेव्हा पोलीस फोर्स जॉईन केली होती तेव्हा सगळ्यांनी शपथ घेतली होती. मी घेतली होती, तुम्ही घेतली असेलच. घेतली आहे ना? मग आता तुम्हाला तुमच्या कर्तव्याचं पालन करावंच लागेल. यस सर. ठीक आहे, मग तयारीला लागा. येस सर. खुसपुडे. येस सर. बोल. चला.